नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण पाहणार आहोत सजीव सृष्टी व जीवांचे वर्गीकरण यामध्ये विविध सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण आणि सजीव सृष्टीतील त्यांचं स्थान याबद्दल आपल्याला माहिती मिळवायची जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता खरं तर विविध भौगोलिक प्रदेश ग्रहणाच्या सवयी संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवांमध्ये अनुकूलन झालेले आढळते अनुकूलन साधताना दोन हजार अकराच्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे सत्याऐंशी दशलक्ष जाती ज्ञात आहेत एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवां वर्गीकरण करणे अभ्यास करणे हे सोपे जावे यासाठी साम्य आणि भेद लक्षात घेऊन त्यांचे गट उपगट करण्यात आलेले आहे सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला सजीवांचं वर्गीकरण असे म्हणतात आणि रॉबर्ट विटाकर अमेरिकन शास्त्रज्ञ परिस्थितीय तज्ज्ञ त्यांनी इसवी सन एकोणीशे एकोणसत्तर मध्ये सजीवांची पाच गटात विभागणी केली के आणि हे वर्गीकरण सुरू केलं खर तर इतिहासाचा मागोवा घेताना सतराशे पंच्याहत्तर मध्ये कार्लिनियस यांनी सजीवांना दोन सृष्टीत विभागले वनस्पती व प्राणी सृष्टी अठराशे सहासष्ट मध्ये हेकेल यांनी तीन सृष्टी कल्पिल्या त्या म्हणजे प्रोटिस्टा वनस्पती व प्राणी एकोणीशे पंचवीस मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे दोन गट केले त्याच्यामध्ये आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी आणि एकोणीशे अडतीस मध्ये कोपलँड यांनी सजीवांना चार सृष्टीमध्ये विभागले त्या चार सृष्टी म्हणजे मोनेरा प्रोटिस्ता वनस्पती आणि प्राणी तर हा होता सजीवांच्या या तसेच इतर सजीवांच्या वर्गीकरणाचा एक इतिहास वर्गीकरणाची जी विटाकर यांची पद्धत होती त्यांनी विचारात घेतलेले जे मुद्दे होते ते नंतर मात्र सर्वश्रुत होऊ लागले आणि त्यानुसार त्यांनी विचारात घेतलेले जे निकष होते त्याच्यामध्ये एक होता पेशींची जटिलता म्हणजे पेशी आदिकेंद्रकीय की दृश्य की आहे हा विचार केला होता आधिकेंद्र की म्हणजे केंद्रक नसलेल्या पेशी दृश्य केंद्रकी म्हणजे याच्यामध्ये केंद्रक असते अशा पेशी दुसरा निकष जो होता सजीवांचा प्रकार त्याच्यामध्ये जटिलता कशी आहे म्हणजे प्राणी एक पेशी आहे की बहुपेशी आहे यानुसार सुद्धा गट पाडले होते हा विचार आ, हा जो वर्गीकरणाचा मुद्दा होता तो विचारात घेतला होता त्यानंतर पोषणाचा प्रकार कसा आहे वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत म्हणजेच प्रकाश संश्लेषण करतात कवके ही परपोषी आहेत मृतावशेषातील अन्न शोषण करून घेतात प्राणी हे परपोषी असतात भक्षण ही त्यांची पोषणाची पद्धती आहे तर स्वयंपोषी आहे परपोषी आहे त्याच्यामध्ये सुद्धा परजीवी आहे की मृत्युपजीवी आहे ह्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या पोषणाच्या प्रकारानुसार त्यांचे गट केले होते पुढचा मुद्दा जो विचारात घेतला होता निकष जो विचार घेतला होता तो म्हणजे जीवन पद्धती लाईफस्टाईल याच्यामध्ये उत्पादक ह्या वनस्पती भक्षक समावेश प्राण्यांमध्ये आणि विघटकांचा समावेश उदाहरण कवकांचा कव वगैरे समावेश विघटकांमध्ये असे जीवन पद्धती कशी आहे अन्न तयार करणारे अन्नावर अवलंबून असणारे की अन्न विघटन घडून आणणारे पुजवणारे असे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या गटामध्ये यांचं वर्गीकरण केलं होतं त्यानंतर वर्गानुवंशिक संबंध याच्यामध्ये आदी केंद्र की ते दृश्य केंद्र की एक पेशी ते बहुपेशी हो। अशी साखळी विचारात घेतली होती अनुवंशी संबंध विचारात घेतला होता तर हे वेगवेगळे निकष वापरून वि विटाकर या शास्त्रज्ञांनी जे सजीवांचं वर्गीकरण केलं होतं त्याला आपण पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत असं म्हणतो विटा आर विटाकर यांची पंचसृष्टी पद्धती त्याच्यामध्ये सजीवसृष्टीच पहिलं दोन प्रकारात वर्गीकरण आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या दृश्य केंद्र मध्ये एक पेशी आणि बहुपेशीय आणि आदिकेंद्रकी मध्ये फक्त एक पेशीय सजीवांचा समावेश होतो एक पेशी सजीवांचं एक उदाहरण म्हणजे सृष्टी मोनेरातील सगळे सजीव तर ही पहिली सृष्टी सृष्टी मोनेरा त्यानंतर दृश्य केंद्रिकीमध्ये एक पेशी आणि बहुपेशी हे दोन प्रकार पडतायत आणि या एक पेशीमध्ये मध्ये सृष्टी प्रोटेस्ता याचा समावेश होतो बहुपेशीमध्ये सृष्टी कवक याच्यामध्ये पेशी भित्तिका असणारे पण प्रकाश संरक्षण करू न शकणारे असे सजीव त्यांचं सृष्टी वनस्पती याच्यामध्ये पेशी भित्तिका असणारे व प्रकाश संरक्षण करू शकणारे आणि सृष्टी प्राणी पेशी भित्तिका नसणारे तर अशा प्रकारे सजीवांचे पाच सृष्टीमध्ये वर्गीकरण केले आहे सृष्टी मोनेरा सृष्टी पोटेस्ता सृष्टी कवक सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी तर हे पाच सृष्टीतलं वर्गीकरण जे आहे त्याला पंचसृष्टी वर्गीकरण असं म्हणतो यानंतर पाहणार आहोत पण प्रत्येक सृष्टीतील काही वैशिष्ट्ये आणि त्यांची काही उदाहरणे सृष्टी मोनेरा या सृष्टीतील काही लक्षणे जे आहेत त्याच्यामध्ये हे सर्व सजीव एक पिशी असतात सृष्टी मोनेरातील सजीव एक पिशी असतात स्वयंपोषी किंवा परपोषी असतात म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात किंवा दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असतात त्यानंतर हे आधी केंद्रकीय असून पटल परिबद्ध केंद्र किंवा पेशी अंग के नसतात तर ही झाली सृष्टी मोनेरातली वैशिष्ट्ये उदाहरणासाठी इथे सृष्टी मोनेरातील विविध सजीव दिलेले आहेत त्यामध्ये उदाहरणे स्टेप्टोकोकस निमोनी त्यानंतर क्लोस्टिडियम आणि कॉलरा ट्रेपोनेमा पॅलिडम इथे साल्मोनेला साल्मोने टायफीडियम बोटिलिस त्यानंतर स्टेफालोकॉकस ओरियस तर लेजी ओनेला न्युमोनी ही काही सूक्ष्मजीवांची उदाहरणं आहेत जी सृष्टी मोनेरा मध्ये समाविष्ट आहे त्यानंतर पुढील सृष्टी जी आहे ती म्हणजे सृष्टी प्रोटिस्ता सृष्टी प्रोटिस्ता जी आहे त्याच्यामध्ये महत्वाची लक्षणे जी म्हणजे प्रोटिस्ता सृष्टीतील सजीव एक पीशी असून, पेशी असून पेशीत परिबद्ध केंद्रक असते प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाबिका असतात असतात परपोषी उदाहरणात अमिबा पॅरामेशियम प्लाझमोडियम इत्यादी तर ही काही उदाहरणं आहेत प्रोटिस्टा सृष्टीतील सजीवांची याच्यामध्ये वॉलवॅक्स त्यानंतर पॅरामेशियम युगलिना अमिबा त्यानंतर पुढील सृष्टी कवके कवके सृष्टीतील लक्षणे जी आहेत इथे उदाहरण पाहतोय आपण कवकांचं बुरशींच शरीराची एकंदरीत मुळे नसून त्यांना मुलाब आहेत भूस्तरिका आहेत दर आहेत आणि बीजानुदानी इथे पुंज आहेत त्याच्यातून बीजाणूंची निर्मिती होते सृष्टी कवक याची लक्षणे आहेत कवक सृष्टीत परपोशी असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो बहुसंख्य कवके मृत्युपजीवी आहेत कुजलेल्या कार्बन पदार्थांवरती जगतात कवकांची पेशी भित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते काही कवके तंतुरूपी असून आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात कवक किन्व उदाहरण बेकरी इस्ट जे आहे बेकर त्याला किन्व असं म्हणतो त्यानंतर ॲस्पॅरजिलस मक्याच्या कणसावरील बुरशी पेनिसिलियम भूछत्रे म्हणजे मशरूम या सर्वांचा समावेश याच्यामध्ये होत असतो ते हे एक उदाहरण आहे कवकाच विटाकर नंतर अनेक पद्धती आल्या वर्गीकरणाच्या पद्धती सुद्धा विटाकर यांचं पस्तीस पंचसृष्टीतील वर्गीकरण आजही स्मरणात आहे आणि उपयुक्तही आहे इथे सुद्धा एक कवका संबंधीची आकृती तुम्हाला दिसेल सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण एकंदरीत सूक्ष्मजीव हे के केंद्र की दृश्य केंद्र की त्याच्यामध्ये जीवाणू दृश्य केंद्र के मध्ये आदिजीव कवके आणि शैवाल अशा प्रकारामध्ये सजीव पृथ्वीवरील एकूण सजीवामध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने त्याची विभागणी जी केलेली ती अशी केलेली आहे सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात प्रमाण जे आहे ते मोजमाप करताना दहाचा सहावा घात मॅक्रोमीटर म्हणजेच एक मीटर किंवा दहाचा नववा घात नॅनोमीटर म्हणजेच एक मीटर अशी प्रमाण घेण्यास हवी त्यानंतर सजीवांच्या वर्गीकरणामध्ये सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणामध्ये एक महत्वाचा भाग प्रकार म्हणजे जी जीवाणू जीवाणू मध्ये आकार जो असतो एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर इतका त्यांचा आकार असतो काही उदाहरणं दिलेले आहेत काही जीवांची गोलाणू आहे दंडानू आहे किंवा दंड गोलाणू हा सुद्धा प्रकार आहे ते दंडानू आहे स्वल्प विरामाकृती आणि सर्पीलांचे आकार आहे लक्षणे एकाच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगणे एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगणे हे यातलं एक प्रमुख वैशिष्ट्य काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती सुद्धा बनवतात जीवाणू पेशी आधी केंद्रकीय के असते पेशीत केंद्रके व पटलयुक्त अंगके नसतात पेशी भित्तिका असते प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजे एका पेशीचे दोन भाग होत होत असते अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व वीस संख्येने ते दुप्पट होऊ शकतात तर हे झालं त्याच्या संप प्रजनांसंबंधी त्यानंतर पुढची सृष्टी जी आहे किंवा पुढचा जो भाग प्रकार आहे सूक्ष्मजीवांचा तो म्हणजे आदिजीव याचा आकार जो आहे सुमारे दोनशे मायक्रोमीटर इतका आहे माती गोडे पाणी समुद्र इत्यादी हे प्राणी आढळ सजीव आढळतात काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात तर रोगास कारणीभूत ठरू शकतात दृष्टकेंद्र की पेशी आढळणारे एक पेशी सजीव हे आहेत प्रोटोझोनच्या रचना हालचालींचे अवयव पोषण पद्धती यात विविधता आढळते प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते उदाहरण अमिबा पॅराशिय पॅरामेशियम हे उदाहरण दिलेले आहेत पॅरामेशिय अमिबा अँट अँटामोबा वगैरे अँटामिबा हे अमांश होण्यास कारणीभूत ठरणारा हा एक आदिजीव आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स मलेरिया किंवा हिवताप होण्यास कारणीभूत ठरणारा युगलीना हा सुद्धा स्वयंपोषी असतो तर ही काही त्याची उदाहरणे आणि वैशिष्ट्ये पुढील भाग पुढचा जो गट आहे तो म्हणजे कवके त्याच्यामध्ये त्यांचा आकार जो असतो तो सुमारे दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर असतो कुजणारे पदार्थ वनस्पती व प्राण्यांची शरीरा शरीरे कार्बनिक पदार्थ या मदे की एक पेशी है है कव काही प्रजाती जीवे कार्बन पदार्थापासून अन्न शोषण करतात प्रजनन लैंगिक पद्धतीने द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते उदाहरणार्थ कॅन्डीडा अळंबी म्हणजे मशरूम इत्यादी त्यानंतर पुढचा गट शेवाले आकार यांचा जो आहे त्याच्यामध्ये विशेषतः दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर असा यांचा आकार आहे पाण्यात वाढतात दृश्य एक पेशीय स्वयंपोषित ते आहे पेशीतील हरित साहाय्याने प्रकाश संवेषण करतात उदाहरणार्थ क्लोरेला प्लाझ्मोडियम सॉरी क्लॅमिडोमोनस शैवालाच्या थोड्या प्रजाती एक पेशी आहे इतर सर्व शैवाले ही बहुपेशी आहेत ती डोळ्याने दिसू शकतात पाचवा गट विषाणू यांचा आकार दहा नॅनोमीटर ते शंभर नॅनोमीटर इतका लहान असतो विषाणूना सामान्यतः सजीव मानले जाते जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहे असे म्हणतात मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात केलेला आहे विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या दहा ते शंभर पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने ते दिसू शकतात स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात विषाणू म्हणजे डीएनए डीऑक्सी रायबोन्युक्लिक आम्ल किंवा आर्यने म्हणजेच रायबोन्युक्लिक आम्ही पासून बनलेले लांब लचक रेणू त्याला प्रथिनांचे आवरण असते वनस्पती व प्राण्यांच्या जीवन पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून त्या प्रतिकूल प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्याने नव्या पेशींना संसर्ग करतो विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात तर विद्यार्थी मित्र हो यावर आधारित तुम्हाला स्वाध्याय सोडवायचा आहे काही शंका असल्यास नक्कीच स्क्रीनवरील व्हॉट्सअप नंबरवर हो तुम्ही फोन कराल त्याच्या आधी तुम्ही संपूर्ण पाठ पुस्त पाठ्यपुस्तकामधला वाचून काढाल आणि नंतर प्रश्नोत्तरे सोडवाल धन्यवाद